हे एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर हा माझा खूप जुना व्लॉग्स आहे, जसं ऑक्टोबरमधलं आणि मुंबईचा व्लॉग्स आहे। तो मी एक व्हिडिओ मी याचा टाकलेला आहे आणि हा सेकंड आहे। तर आमचा सेकंड डे आम्ही फिरायला गेलो, ते मी यामध्ये शूट केलं आहे। तर आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो होतो आणि त्या हॉटेलमध्येच आम्हाला ब्रेकफास्टसाठी होतो। तर आम्ही तयारी वगैरे केलं, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करायला गेलो किचनमध्ये, किचन हॉलमध्ये। आणि सर्वांनी त्यांच्या आवडीनं छान ब्रेकफास्ट केलं, कारण खूप व्हेरायटीज त्याच्यामध्ये होती। तर इथं बघू शकता वंशिका, वैशाली, ईशीन, असित सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं तिथेसुद्धा। आणि इथं बघू शकता फ्रूट, तर मी फ्रूट घेतलं थोडे। आणि त्याच्यानंतर पावभाजी वगैरे सगळंच होतं, तर सगळ्याचं टेस्ट मी थोडं थोडं केलं। तर इथं बघू शकता ईशीन त्याचं ब्रेकफास्ट करत आहे आणि कप केक खात आहे तो। आणि ऋत्विकसुद्धा, त्याला साबुदाणा वडा खूप आवडतो, तर ते तो खात आहे। आणि इकडे असित बघू शकता, त्याच्या तर स्वीटवर जोर आहे चांगलाच। तर कप केक घेतले त्याने आणि मस्त स्वतः स्वतः खात आहे, एन्जॉय करत आहे त्याचं जेवण, सॉरी नाश्ता। तर मस्त दोन्ही हातांनी एकदम बारीक बारीक पावडर केलं त्याचं आणि दोन्ही हातांनी त्याचं सर्व्ह करणं चालू आहे। त्यानंतर आम्ही गाडी येणार होती, त्यासाठी आम्ही वेट करत होतो हॉलमध्येच बसून हॉटेलच्या। आणि मग चेकआउट केलं आणि नंतर आम्ही गाडी आल्यावर गेलो। गाडीत बसलो आणि निघालो आम्ही पॅगोडाला। तर पॅगोडा बघायचं होतं आम्हाला, तर आमचं सेकंड डेला तो एकच प्लेस होतं बघायचं, कारण ते खूप दूर होतं आणि आम्हाला ते बघायचं होतं। तर पुन्हा आम्ही एक दिवस त्यासाठी काढलेलं। तर आम्ही गाडीतून उतरलो आणि जस्ट गेटवर गेलो आणि तिथून मग एंट्री झाली। खूप छान आहे पॅगोडा। शकता किती छान असं आहे। आणि एंट्री केल्यानंतर गोविंदकर गुरुजीचं फोटो लावलेले होते आणि आतमध्ये स्टॅच्यूसुद्धा आहेत गोविंदकर गुरुजीचे, बट मी व्हिडिओ बनवायचं विसरली, त्याच्यामुळे मिस झालं ते माझं। आणि बघू शकता तुम्ही, खूप छान असं गोल्डन कलरचं दिसत आहे।
सॉरी तो बघू शकता, अशी त्याला खूप चिडचिड झालं कारण ऊन जास्त होती तर त्याला थकल्यासारखं झालं आणि तो कडेवरच घ्या म्हणत होता आणि इशिनलासुद्धा उन्हामुळे थोडं असं त्रास झालं आणि आम्ही त्यानंतर वरती गेलो आणि वरतीसुद्धा असं खूप छान असं कलाकृती एकदम असं बारीक डिझाईन केलेले इतकं सुंदर असं छान असं डिझाईन्स आहे त्याच्यामध्ये आणि गोल्डन कलरचं आणि इकडे तिकडे खूप छान सगळ्या एरियामध्ये प्रत्येक एरिया इतकं सुंदर कलाकृतीला आणि डिझाईन्स केलेलं आहे. खूप शांत आणि खूप छान वाटतं त्या तिथं गेल्यावर. तर इथे बघू शकता तुम्ही की इथे एका वेळेस खूप लोक मेडिटेशनला बसू शकतात. इतकं मोठं मेडिटेशनचं आहे ते बसायला आणि खूप शांत असं वाटतं तिथे. त्यानंतर दुपार होती त्याच्यामुळे आम्ही तिथे जेवण वगैरे केलं. तिथंच हॉटेलसारखं जेवायला होतं तर तिथूनच घेतलं आम्ही विकत आणि जेवण केलं आणि मुलांनी गार्डनमध्ये वगैरे खेळली. त्यानंतर आम्ही थोडा अर्धा एक तास टाईम स्पेंड केला जवळपास 3 वाजतापर्यंत आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. तर इथं खूप छान असं गौतम बुद्धाची मोठी मूर्ती होती आणि खूप छान असं काम केलं होतं त्याच्यावर आणि आम्ही बघत केलो आणि पिक्चर्स आणि फोटो वगैरे काढले. त्यानंतर आम्ही जाता जाता खाली एक बाजूला एक शॉप लागलेलं होतं ते आतमध्येच. कोणाला काही वस्तू तिथून घेऊन द्यायची असतील तर नेऊ शकतात. खूप छान असं मूर्त्या वगैरे सगळं अवेलेबल होतं तिथे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर मी शूट नाही केलं कारण बघायचं होतं मला. आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा गाडीमध्ये बसलो आणि रेल्वे स्टेशनला गेलो डायरेक्ट. आणि त्यानंतर आम्ही तिथं नाश्ता केला संध्याकाळचं थोडं आणि मुलांना भूक लागली होती तर आणि ज्यूस वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही पनवेलला निघालो. तर पनवेलला निघालो तर गाडीमध्ये थोडं शूट केलं. मुलांना मज्जा मस्ती वाटत होती तर आम्ही जिथे सीट मिळाली तिथं बसलो आणि तिथून पनवेलला जिथे पार्किंग केली होती आमची कार तिथं गेलो आणि तिथून मग डायरेक्ट पुणेला. तर आम्हाला रात्र 11 वाजले आणि असा हा आमचा प्रवास झाला. तर तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.